नमस्कार। रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची लागवड ज्या शेतकऱ्यांना करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होऊ शकतो। पुढे माहितीच्या ओघामध्ये विसरून जाल, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या, चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि ज्यांना हरभऱ्याची पूर्ण माहिती पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जमिनीची निवड करण्यासाठी आपण जमीन मध्यम ते भारी, काळी, कसदार, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी। हलकी, भरड, पाणथळ, चोपन किंवा क्षारयुक्त जमीन यासाठी निवडू नये। जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान जर असेल तर अशी जमीन हा या हरभरा पिकासाठी उत्तम मानली जाते, त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम उत्पादन आपल्याला घेता येईल। जमिनीनंतर पुढील मुद्दा येतो पूर्वमशागतीचा। खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करून घ्या, कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्या, जमिनीमधील काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला सप्टेंबरच्या अखेरीस ज्यावेळेस पेरणी आपल्याला करायची त्यासाठीचं आपल्याला पूर्ण रान व्यवस्थितपणे तयार ठेवायचं। तत्पूर्वी शेणखत टाकणं शक्य असेल, कंपोस्ट खत टाकणं शक्य असेल, तर तुम्ही ते पण टाकून घेतलात तर उत्पादनामध्ये आणखीन भरीव अशी वाढ होणार आहे। आता त्याच्या पुढला पॉईंट पाहायचं म्हणलं तर पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण। सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी आपण तेफणीने करतो, तर दोन वेळीतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवा आणि दोन रोपातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवा। ट्रॅक्टरच्या माध्यमानं करा, तिफणीच्या माध्यमानं करा, पण हे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबरनं जर आपण हे अंतर ठेवून पेरणी केली तर पेरणी करण्यासाठी विजय हरभऱ्याचे हेक्टरी 65 ते 70 किलो, तर विशाल, दिग्विजय, विराट किंवा PKV2 या वाहनाचे हेक्टरी 100 किलो बियाणे लागते। PKV4 आणि कृपा वाहनाकरिता 125 ते 130 किलो हेक्टरी बियाणे वापरावे। हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो। भारी जमिनीत 90 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंटीमीटर अंतरावर एक एक बियाणे टोकावे। काबुली वाहनासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते। तर ह्या सर्व गोष्टींची आपण दक्षता घ्यावी आणि पेरणीच्या पद्धतीचा आपापल्याप्रमाणे आणखीन काही ॲडिशनल काही वेगळ्या पद्धती असतील आपल्या भागामध्ये त्याचा वापर करून आपण चांगलं उत्पादन घ्यायचा प्रयत्न करावा। बियाण्याचं प्रमाणसुद्धा आपण ह्या पद्धतीने वापरू शकतो। आता बीज प्रक्रिया पाहायची म्हणजे तर पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोड्रमाची बीज प्रक्रिया करावी, त्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणाने मिसळून चोळावे। असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी, त्यामुळे पिकाची रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते, मुळावरील नत्रांच्या ग्रंथी वाढतात आणि पिकांची चांगली वाढ होते। त्यामुळं बीज प्रक्रिया अवश्य करून घ्या, ती आवश्यकच असते। बीज प्रक्रियेनंतर पुढील मुद्दा येतो सुधारित वाहनांचा। देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले, विक्रम हे वाहन मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणी योग्य आहेत। काबुली हरभऱ्यामध्ये विराट, PKV2, PKV4 आणि कृपा हे वाहन अधिक उत्पादन देणारे आहेत। यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले, विक्रम हे देशी वाहन कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत। पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रावर पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात। विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाहन आहे, विराट हा काबुली वाहन आणि उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे। फुले विक्रम हा नवीन वाहन यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारित केला आहे, त्यामुळं आपल्याला योग्य वाटेल असा वाहन आपण निवडू शकतो किंवा यापेक्षा आणखीन काही वेगळे वाहन असतील तेसुद्धा आपण निवडू शकता। वेगवेगळ्या आणखीन वाहनांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार असतो, त्याचासुद्धा आपण लाभ घेऊ शकता। खतमात्रा हरभऱ्याला हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फोरद आणि 30 किलो पालाश खताची आवश्यकता असते। यासाठी हेक्टरी 125 किलो DAP आणि 50 किलो म्युट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुबार पेरणीने पेरून द्यावे। दुचाडी पेरणी असते त्याने पेरून द्यावे। खत विस्कटून टाकू नये। पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास 2% युरियाची फवारणी अवश्य करावी। तर या पद्धतीने आपण खतमात्रा किंवा खताचं नियोजन जर लावलं तर आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो। अंतर्मशागत पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तण विरहित ठेवावे। पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि 1 महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी। कोळपणी शक्यतो वापशावर करावी। कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते। कोळपणीनंतर 1 खुरपणी करावी। कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते। तण नियंत्रणासाठी तणनाशक वापरायचे असल्यास पेरणी करताना वापशावर असताना स्ट्रॉंग किंवा म्हणजे पेंडामिथ्रीन असलेलं हे तणनाशक 2.5 लिटर प्रति हेक्टरप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचं आहे।
तणनाशक वापरताना आपण योग्य ती काळजी घ्यावी, थोडीशी माहिती घेऊन आपल्याला मार्केटमध्ये भेटेल त्या पद्धतीनं त्याची छानशा करूनच आपण तणनाशकाचा गव्हावरती हरभऱ्यावरती वापर करावा. पाणी व्यवस्थापन, जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादी पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसानं पहिले, 45 ते 50 दिवसानं दुसरं आणि 65 ते 70 दिवसानं तिसरं पाणी द्यावे. भारी जमिनीत पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात, त्यासाठी पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी व दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी द्यावे. या पद्धतीने पाण्याचं आपण नियोजन करू शकता. तसेच हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंटीमीटर पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर म्हणजे 7 ते 8 सेंटीमीटर्स ते पाणी खोल जाईल या प्रमाणामध्ये पाणी दिलं पाहिजे. आतूनच पाणी देऊ नये, जास्त पाणी दिले तर पीक उंबळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर आपण ठेवलं पाहिजे, ते आपण निर्णय घ्यायचा आहे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजसारख्या रोगाने पिकांचे नुकसान होऊ शकते. मूळकूज हा या पिकाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पाणी प्रमाणशीरच दिलं पाहिजे. पीक संरक्षण, हरभरा पिकाचे घाट्याळीमुळे 30 ते 40% नुकसान होते. पीक 3 आठवड्याचे झाले असतात, त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानावरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. याकरता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी 25 किलो निंबोळी पावडर रात्रभर 50 लिटर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये 4.5 लिटर पाणी टाका. हे द्रावण 1 हेक्टर क्षेत्रावर फवारा. पुढे 10 ते 15 दिवसांनी हिलिओकिल 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी या प्रमाणात विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार ज्या काही फवारण्या करणं गरजेचं आहे तर सर्व फवारण्याची आपण माहिती त्या वेळेला आपण देणार आहोत. तसेच कुठलं औषध वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, कशासाठी वापरायचं आपण ती सगळीच माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओ फार मोठा होईल, त्या अनुषंगाने आपण हे थांबण्याचा प्रयत्न करू. परंतु आणखी एक ह्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू की जे पक्षी असतात त्या पक्ष्याला बसण्यासाठी आपण काही थांबे केले पाहिजेत, ज्यावरती पक्षी बसतील आणि पडलेल्या आळ्या वगैरे ते विचून खातील. त्यामुळं कामगंध सापळे असतील ना, पक्ष्याला बसण्यासाठी जागा असेल, ह्या गोष्टीसुद्धा आपण करणं गरजेचं आहे. यामुळे सुद्धा पीक संरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. काढणी, तर हरभरा पीक 110 ते 120 दिवसामध्ये तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. त्यानंतर धान्यास 6 ते 7 दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा, त्यामध्ये कडुनिंबाचा पाला 5% या टाकावा, त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही आणि जर आपण विक्री करणार असेल तर ओके, नो प्रॉब्लेम. तर ही काढणीचा भाग झाला. आता सर्वात शेवटी आपल्याला उत्पादन पाहायचं, उत्पादन किती मिळतं हे जर पाहायचं म्हणलं तर आपल्या नियोजनानुसार 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी हेक्टरचं उत्पादन मिळू शकतं, म्हणजेच आपण हे 1 एकरी 10 ते 12 क्विंटल ह्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळतं. परंतु बरेच शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावरती नियोजनबद्ध शेती करून याची लागवड करून हरभऱ्यामध्ये अगदी 15 ते 18 क्विंटल 20 क्विंटलपर्यंत सुद्धा एकरी उत्पादन घेत आहेत. त्या हिशोबानं अगदी 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये सुद्धा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. शेवटी तो आपापल्या कष्टाचा भाग आहे. तर ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनला निश्चितपणे कळवा. आपल्याला आणखी कुठल्या माहितीची गरज आहे ते सुद्धा आम्हाला कळवा. आणि हरभऱ्या संदर्भामध्ये पूर्ण हंगामात त्या त्या वेळेला जे जे गोष्टी करणं आवश्यक आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडतील, त्यामुळं चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू, तोपर्यंत नमस्कार.